काही दिवसांपूर्वी नागपूरच्या सावजीमध्ये आता मद्यपानास परवानगीची बातमी काही वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली होती. यामुळे सावजी प्रेमी तळीरामांचा आनंद गगनात मावत नव्हता. पण राज्य उत्पादक शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारने असा कुठलाही अध्यादेश काढला नसल्याचं स्पष्ट केलं आणि तळीरामांचे स्वप्न भंगले. नागपुरातील प्रसिद्ध सावजी खानावळीला दारू विक्रीची परवानगी नसल्याचं बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. राज्य सरकारने सावजी खानावळीला दारू विक्रीचे कुठलेही परवाने दिले नाही आणि जर सावजी खानावळीला दारू विक्रीचे परवाने दिले असेल तर ते परत घेण्याचा अधिकार सरकारचा असल्याचं राज्य उत्पादक शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नियम आणि अटींची पूर्तता करणाऱ्या रेस्टॉरंटला दारूचे परवाने देण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. कशी करू की अशी बातमी कुणी दिली, कुणी प्रेस घेतली, कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हायरल करण्यात आलं, परंतु असा निर्णय नाही. रेस्टॉरंटला जिल्हाधिकारीची समिती FL3 परवाना देऊ शकतं, BR12 परवाना देऊ शकतं. दुसरी कमिटी नाही आहे, SI SP अधिकारी नाही आहे. ते अधिकार कलेक्टर कमिटीला आहेत, त्यामध्ये 6-7 अधिकारी आहेत, पोलीस आहेत, सर्व अधिकारी आहेत. आणि पोलिसांचा परवाना, त्यानंतर लॉ अँड ऑर्डरचे ऑर्डर्स, खूप त्या ठिकाणी गोष्टी आहेत. आणि त्यामुळे असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. आबकारी विभागाची सुनावणी राज्य उत्पादन शुल्कामार्फत सावजी हॉटेलला दारूचे परवानगे दिल्या जातील अशी एक बातमी नागपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. राज्यामध्ये असा कुठलाही निर्णय घेतला नाही राज्य सरकारने. कुठल्याही सावजी हॉटेलला त्या ठिकाणी जिथे रेस्टॉरंट असतील तर रेस्टॉरंटला आपण FL3 लायसन देतो, पण सावजी धाब्या सावजी हॉटेलला त्या ठिकाणी जर ते नियमाचं पालन कर नियमानुसार जर ते नसेल तर त्याला कुठलंही लायसन मिळणार नाही, कुठलंही त्या ठिकाणी FL3 परवानगा त्याला मिळणार नाही आहे. आणि त्यामुळे ही जी बातमी पसरवण्यात आली ही त्या ठिकाणी योग्य बातमी नाही आहे. असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतला नाही.